नमस्कार मी प्रणयकन सर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज वॅली एम पी एस सी ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये आज आहे चार जानेवारी दोन हजार एकवीस आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कवर झाले आहेत पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे इतिहासाच्या दृश्यमय दस्तावेजीकरणासाठी जुन्या चित्रांचे जतन आवश्यक असं म्हणणं आहे कोणाचं तर डॉक्टर श्रीकांत प्रधानचा आता मराठेशाहीचा जे काही चित्र आहेत त्याचा इतिहासाविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया लक्षात घ्या जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराने काढलेले शाहीचे चित्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कसे आले याची माहिती आपण इथे घेणार आहोत तर जेम्स वेल्स आर्टिस्ट अँड अँटिक्वारियन इन द टाइम्स ऑफ पेशवा सवाई माधवराव हे एक पुस्तक लिहिलं आहे कोणी तर उदय कुलकर्णी यांनी आणि या पुस्तकाच्या माध्यमातून ते आपल्याला मराठेशाहीचे हे काही चित्र आहेत त्यांच्याविषयी माहिती देत आहेत जेम्स वेल्स हा स्कॉटिश चित्रकार सतराशे एक्क्याण्णवमध्ये भारतात आला त्यानंतर सतराशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णवच्या सवाई माधवराव पेशवे नाना फडणवीस आणि महाजी शिंदे सुमारस दी मराठा एम्पायर या नावाचे हे चित्र वेल्सने चितारले अठराशे अठरामध्ये पेशवाईचा अस्त झाल्यावर हे चित्र मुंबईच्या तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नरच्या कार्यालयात नेल्या नेण्याची शक्यता आहे अठराशे पासष्टमध्ये फ्रेडरिक लुईस या चित्रकाराने हे चित्र टचअप केल्याची नोंद आहे पुढे एकोणीसशे पंचवीसमध्ये इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशन मिटिंगसाठी हे चित्र पुण्यात आणले गेले नंतर ते गव्हर्नर बंगल्यात ठेवण्यात आले पुढे पुणे विद्यापीठसाठी ही ब्रिटिशकालीन वस्तू देण्यात आल्यावर ते चित्र विद्यापीठकडे आले ठीक आहे तर हे आपण अख्खा इतिहास बघितला कशाविषयी तर मराठी साहित्य जे काही चित्र काढण्यात आले होते त्याच्याविषयी लक्षात घ्या चित्र कोणी काढलेत तर चित्र जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराने काढलेत ओके आणि ते मुंबई ते पुणे हे प्रवास जे आहे ते आपल्याला उदय कुलकर्णी यांची पुस्तक जेम्स वेल्स आर्टिस्ट अँड अँटीक्वारियन इन द टाइम्स ऑफ पेशवा सवाई माधवराव याच्यातनं मिळते ओके आणि सध्या हे जे काही चित्र आहेत ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याचा अंतर्गत आहे पुढची जी न्यूज आहे ती आहे आता लसीकरणाची प्रतीक्षा कोविशिल्ड कोवॅक्सिनचा मर्यादित आपत्कालीन तपासास अंतिम मंजुरी लशी एकशे दहा टक्के सुरक्षित आहेत परंतु त्यांच्या सुरक्षिततेबद्दल थोडीशी शंका निर्माण झाली तरी आम्ही त्यांना मंजुरी देणार नाही असे औषध महानियंत्रक डॉक्टर व्ही जी सोमाणी यांनी स्पष्ट केले तर लक्षात घ्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ठीक आहे कोण बरं ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच औषध महानियंत्रक ते कोण आहेत सध्या तर ते आहेत डॉक्टर व्ही जी सोमाणी नाव लक्षात ठेवा नाव महत्त्वाचं आहे ठीक आहे डॉक्टर व्ही जी सोमाणी हे कोण आहेत तर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया कोविशिल्ड सत्तर पॉईंट बेचाळीस टक्के परिणामकारक तर कोवॅक्सिन सुरक्षित असून उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण करते अशी पुष्टीही सोमानी यांनी जोडली कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनका यांनी विकसित केली आहे तिचे भारतातील उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक संस्था करीत आहे ओके तर जगातील सर्वात मोठी लस उत्पादक संस्था कुठली तर असा प्रश्न आला तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हे कुठे आहे तर हे पुणे येथे प्रस्थापित केली गेली आहे कोवॅक्सिन ही स्वदेशी लस आहे ठीक आहे पहिली स्वदेशी लस कुठली असं जर प्रश्न आला तर ती आहे कोवॅक्सिन तिचे उत्पादन भारत बायोटेक ही कंपनी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचा म्हणजे आय सी एम आर याच्या सहकार्याने करीत आहेत ओके आणि जे भारत बायोटेक आहे है ती हैदराबाद येथे स्थित आहे ओके तर हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर हे आपण न्यूज बघून घेतली दोन लक्षात ठेवायचं आपल्याला एक आहे कोविशिल्ड आणि दुसरे कोवॅक्सिन कोविशिल्डला सिरम इन्स्टिट्यूट बनवते आणि कोवि जे कोवॅक्सिन आहे है त्याला हैदराबादस्थित आपली भारत बायोटेक ही कंपनी बनवते ठीक आहे आणि कोवॅक्सिन जी आहे ती पहिली स्वदेशी लस आहे हे महत्त्वाचं आहे त्यानंतर प्रकल्पाबाहेरील व्याघ्र मृत्यू महाराष्ट्रात सर्वाधिक एक न्यूज आहे महत्त्वाचे बघून घेऊ आपण काय आहे देशाच्या तुलनेत राज्यातील व्याघ्र मृत्यूमध्ये व्याघ्र प्रकल्पाबाहेरील मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे वाघांची संख्या वाढत असताना अधिवास खंडित होण्यामुळे संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांचे मृत्यू वाढत असल्याचे दिसून येते राष्ट्रीय व्याघ्र समर संवर्धन प्राधिकरणाची अधिकृत आकडेवारी टायगर नेट या संकेतस्थळावर नोंदवली जाते लक्षात घ्या टायगर नेट हे एक महत्त्वाच्या संकेतस्थळ आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला व्याघ्रविषयी सर्व माहिती मिळते या आकडेवारीनुसार देशभरात दोन हजार वीसमध्ये एकशे पाच वाघांचा मृत्यूची नोंद झाली देशभरात चौसष्ट मृत्यू व्याघ्र प्रकल्पाचा आत एक्केचाळीस मृत्यू बाहेर झाले राज्यात मात्र हे प्रमाण समसमान असल्याचे दिसते लक्षात घ्या टायगर सेन्सस जो झाला होता त्यामुळे ही न्यूज खूप जास्त महत्त्वाची आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकतात की व्याघ्र प्रकल्पाबाहेर किंवा प्रकल्प अंतर्गत व्याघांचा मृत्यू जास्त झाला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे प्रश्न बनू शकतात मग देशाच्या तुलनेत व्याघ्र मृत्यू जे होत आहेत व्याघ्र प्रकल्पाचा बाहेर ते कुठे सर्वाधिक आहे तर ते महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक आहे ओके आणि टायगर नेट हे <coughs> एक <coughs> स्थळ संकेतस्थळ आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला टायगरविषयी सर्व माहिती पुरवली जाते की सध्या त्यांची संख्या किती आहे किती त्यांचा मृत्यूदर आहे कुठे जास्त संख्या आहे कुठे कमी संख्या आहे हे जी सर्व जे काही टायगर रिलेटेड इन्फॉर्मेशन्स आहेत ते आपल्याला टायगर नेटच्या माध्यमातून पुरवली जाते ओके त्यानंतर पुढची जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे राष्ट्रीय महिला आयोगाकडे गत वर्षभरात सर्वाधिक तक्रारी राष्ट्रीय महिला आयोगाकडे गतवर्षी सहा वर्षातील उच्चांकी म्हणजे तेवीस हजार सातशे बावीस तक्रारींची नोंद झाली आहे त्यातील एक चतुर्थांश तक्रारी हा घरातील हिंसाचाराशी संबंधित होत्या असे दिसून आले आहे लक्षात घ्या घरेलू हिंसाचार म्हणजे डॉमेस्टिक व्हायलेन्स ठीक आहे तर डॉमेस्टिक व्हायलेन्सच्या अंतर्गत एक चतुर्थांश तक्रार ही नोंदली आहे हे ॲक्च्युली खूपच भयावह घटना आहे की डोमेस्टिक व्हायलेन्स होता कामा नये ठीक आहे आपण इक्वेलिटी म्हणतो तर इक्वॅलिटी आपण का नाही देत आपल्या घरामध्ये विमेन्सना सुद्धा तर एक प्रश्न निर्माण होतो इथे तर एकूण जेवढे तक्रारी आलेत म्हणजे तेवीस हजार सातशे बावीस त्यापैकी सात हजार सातशे आठ तक्रारी या सन्मानाने जगण्याचा अधिकार या मुद्द्यांवर आहेत सन्मानाने जगण्याचा अधिकार याचा अर्थ महिलांचा भावनांचा आदर करून केलेली वर्तवणूक असा आहे अनेक प्रकरणात महिलांच्या भावनांची कदर केलेली दिसत नाही एकूण पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव तक्रारी या घरातील हिंसाचाराचं आहेत राष्ट्रीय महिला आयोगाचा अध्यक्ष रेखा शर्मा लक्षात घ्या राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सध्या तर ते आहेत रेखा शर्मा यांनी सांगितले की आर्थिक असुरक्षितता वाढता ताण नैराश्य आर्थिक चिंता भावनिक आधार नसणे आई वडील किंवा कुटुंबाने काळजी न घेणे यातून घरगुती हिंसाचाराची प्रकरणे घडतात शाळा महाविद्यालय व काही प्रमाणात कार्यालये बंद असल्याने सर्वजण घरातच असल्याने महिलांना अनेक कामे करावी लागतात ओके आणि त्यामुळे त्यांच्यावरती हा अत्याचारसुद्धा वाढला आहे आता आपल्यासाठी महत्त्वाचं आहे राष्ट्रीय महिला आयोग तर आपण राष्ट्रीय महिला आयोगविषयी थोडीशी माहिती घेऊ राष्ट्रीय महिला आयोग याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो तर राष्ट्रीय महिला आयोग आयोगला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो नॅशनल कमिशन फॉर विमेन ठीक आहे नॅशनल कमिशन फॉर विमेन जे आहे ते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सेटअप करण्यात आला परंतु त्याच्यासाठी जो ॲक्ट पारित करण्यात आला ते एकोणीसशे नव्वदमध्ये पारित करण्यात आला आणि त्या ॲक्टचं नाव काय होता नॅशनल कमिशन फॉर विमेन ॲक्ट नाईन्टीन ओके आणि नॅशनल कमिशन फॉर विमेन ॲक्ट नाईन्टीन नाईन्टीच्या अंतर्गतच आपण नॅशनल कमिशन फॉर विमेन ही संस्था प्रस्थापित केली ओके विमन किंवा स्त्री यांच्या विषयामध्ये जे काही प्रकरण समोर येईल त्याच्यावरती अभ्यास करणे आणि शिफारस देणे हे सर्व काम जे आहे ते नॅशनल कमिशन फॉर विमेन्सचे आहे ओके विमेन्स जी आहे त्याची स्थापना एकतीस जानेवारी म्हणजे नॅशनल कमिशन फॉर विमेन्स जी आहे त्याची स्थापना एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्यावन्न रोज ब्याण्णव रोजी करण्यात आली आणि त्याची जे पहिली अध्यक्षा होती त्यांचं नाव होता जयंती पटनाईक लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे सध्या रेखा शर्मा आहेत अध्यक्षा परंतु जेव्हा आपण नॅशनल कमिशन फॉर वुमेन हे प्रस्थापित केली होती कधी बरं तर एकतीस जानेवारी एकोणीसशे बावन्न ब्याण्णव रोजी ठीक आहे एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी मग तेव्हा त्यांची पहिली अध्यक्षा होती ते होते जयंती पटनाईक आणि पहिले जे पुरुष मेंबर होते ते होते आलोक रावत ओके आता कंपोजिशन कसे असेल कमिशनचं ते आपण बघून घेऊ तर कमिशनचं अंतर्गत एक चेअरमन असतील एक मेंबर सेक्रेटरी असतील आणि इतर पाच मेंबर्स असतील ठीक आहे नॅशनल कमिशन फॉर विमेन जे आहे त्याचं कंपोजिशन कसं असेल एक चेअरमॅन असणार एक मेंबर सेक्रेटरी असणार आणि पाच इतर मेंबर असतील आता हे प्रत्येकाची जे नेमणूक आहे ते सेंट्रल गव्हर्मेंट करते ओके लक्षात घ्या प्रत्येकाची जी नेमणूक आहे ते कोण करते तर ते सेंट्रल गव्हर्मेंट कर करते आता जे पाच मेंबरची आपण नेमणूक करणार आहात त्यांच्यासाठी थोडेसे क्रायटेरिया आहेत काय बरं क्रायटेरिया आहे तर सर्वात आधी तर पाच मेंबरची नेमणूक हे सेंट्रल गव्हर्नमेंट करते आणि ते काही फील्ड्स आहेत कुठले कुठले तर लेजिस्लेशन झाला त्यानंतर ट्रेड युनियनिझम झाला इंडस्ट्रीयल मॅनेजमेंट झाला त्यानंतर विमेन्सचे जे वॉलंटरी ऑर्गनायझेशन आहेत एज्युकेशन ॲडमिनिस्ट्रेशन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सोशल गुडबिंग या सर्वे जे काही फील्ड आहेत त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट असले पाहिजे ओके जे काही ते फील्ड्स मेन्शन केले त्याचं पै त्याच्यामध्ये ते मेंबर्स जे आहेत ते एक्सपर्ट असले पाहिजे जर असं असेल तर त्यांना आपण हे नॅशनल कमिशन फॉर विमेनमध्ये आपण त्यांची नेमणूक करतो आपण म्हणजे कोण तर सेंट्रल गव्हर्मेंट ठीक आहे त्यानंतर मेंबर सेक्रेटरी जे आहेत ते मॅनेजमेंट या फील्डमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये एक्सपर्ट असले पाहिजे किंवा ते एक ऑफिसर असले पाहिजे ठीक आहे लक्षात ठेवा जे कोण मेंबर सेक्रेटरी असेल ते मॅनेजमेंट या फील्डमध्ये एक्सपर्ट असले पाहिजे किंवा ते ऑफिसर असले पाहिजे आता नॅशनल कमिशन फॉर विमेन आहे त्याचं फंक्शन काय असेल तर सर्वात आधी पहिला जो फंक्शन आहे तो आहे इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन समजा एखादा प्रकरण नॅशनल कमिशन फॉर विमेनचा समोर आला तर त्या प्रकरणावरती इन्व्हेस्टिगेशन करणे आणि इन्क्वायरी बसवणे हे काम करते नॅशनल कमिशन फॉर विमेन ओके आणि नॅशनल कमिशन फॉर विमेनच्या अंतर्गत जे सेक्शन दहा आहे नॅशनल कमिशन फॉर विमन एक्स नाईन्टीन नाईन्टी याचा अंतर्गत जे सेक्शन दहा आहे त्याच्यामध्ये नॅशनल कमिशन फॉर विमेनला सुमोटो नोटीस घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे सुमोटो नोटीस म्हणजे काय समजा एखादा प्रकरण घडलं नॅशनल कमिशन फॉर विमन आहे त्याला वाटते की त्याच्यावरती केस फाईल केलं पाहिजे परंतु इतर सामान्य नागरिक कुठे कोणीही त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही आणि फाईल केलं नाही केस तर अशा टाईममध्ये जे नॅशनल कमिशन फॉर विमन आहे ते स्वतःहून त्या प्रकरणाविरोधात हे तक्रार फाईल करू शकतात ठीक आहे स्वतःहून ते इनिशिएटिव्ह घेऊ शकतात याला म्हणता आपण सु मोटो ओके त्यानंतर ॲक्शन रिसर्च ॲक्शन रिसर्च म्हणजे काय त्या प्रकरण जे समोर आलं आहे त्याच्यावरती रिसर्च करणे आणि कसं काय विमेनची कंडिशन बॅटर करता येईल त्या विषयामध्ये शिफारस देणे आता मी शिफारस का म्हणतो आहे कारण लक्षात घ्या नॅशनल कमिशन फॉर विमेन जे त्याच्याकडे फक्त ती फक्त ॲडवायझरी नेचर आहे ॲडवायझरी नेचर म्हणजे काय तर ती फक्त शिफारस देऊ शकते कुठल्याही प्रकारे कोणालाही सजा देणे किंवा त्याच्याकडनं काय म्हणतात ते फंडिंग वगैरे घेणे हे सर्व ते करत नाही ठीक आहे ते फक्त शिफारस देतात बस ते कोणालाही सजा वगैरे देऊ शकत नाही किंवा कुणालाही मॅन्डेटरी सांगू शकत नाही किंवा ऑर्डर देऊ शकत नाही की तुम्हाला हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे तसे अधिकार त्यांच्याकडे नाही आहे ते फक्त रेकमेंडेटरी बॉडी आहे आणि ते शिफारस द्यायचं काम करतात ओके त्यानंतर ते लिगल इंटरव्हेन्शन करतात लिगल इंटरव्हेन्शन म्हणजे काय तर समजा इथे एक एक्झाम्पल दिलं आहे ठीक आहे पारिवारिक महिला लोक अदालत आता पारिवारिक महिला लोक अदालत जी आहे ते नॅशनल कमिशन फॉर विमन याचं एक इनिशिएटिव आहे म्हणजे काय तर नॅशनल कमिशन फॉर विमनने आपले जे न्यायपंचायत असतात ओके तर न्यायपंचायतकडनं एक काय बोलू साधारण एक्झाम्पल घेऊन ठीक आहे नॅशनल कमिशन फॉर विमनने न्यायपंचायत जी आहे ठीक आहे त्याच्याकडनं एक एक्झाम्पल घेऊन पारिवारिक महिला लोक अदालत हे एक इनिशिएटिव सुरू केला ठीक आहे आणि पारिवारिक महिला लोक अदालत या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत सात हजार पाचशे केसेस जे आहेत ते सॉल्व केले आहेत ओके आता जे काही विमेन्स स्वतःचे कन्सर्न घेऊन समोर येतात तर जर ते लीगल मॅटर असतील मग त्यांना पारिवारिक महिला लोक अदालत याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले जातात ओके आणि लक्षात घेवा इथे कंपाऊंडेबल ऑफेन्स जे असतात त्यांना मोस्टली इथे आणले जातात कंपाऊंडेबल ऑफेन्स म्हणजे काय तर ज्याच्यावरती आपण सेटलमेंट करू शकतो ठीक आहे ज्याच्यावरती काय होऊ शकते सेटलमेंट होऊ शकते असे जे काही केसेस असतात त्यांना कंपाऊंडेबल ऑफेन्स म्हणतात मग असे काही केसेस असतील त्याला पारिवारिक महिला लोक अदालत याचं माध्यमातून सोडवले जातात ओके आणि हा जो इनिशिएटिव्ह आहे तो कोणी आणलेला आहे तर तो नॅशनल कमिशन फॉर विमेन्सने आणलेला आहे त्यानंतर इतर काही फंक्शन्स आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ त्यांच्यासमोर जे काही केसेस येतात त्यांना ते एक्झमाईन करतात आणि त्यांना इन्व्हेस्टिगेट करतात ओके okay? आता हे जे केसेस आहेत ते कॉन्स्टिट्युशनमध्ये दिलेल्या कायद्यांचे रिलेटेडसुद्धा असू शकतात तर असा केसेसमध्ये आपल्याला कायदा अजून कसं प्रकारे चांगला करता येईल त्याच्याविषयी शिफारस द्यायचं काम हा नॅशनल कमिशन फॉर विमेन करते ओके तसंच नॅशनल कमिशन फॉर विमेन जे आहे ते ॲन्युअली सेंट्रल गव्हर्मेंटला म्हणजे केंद्र शासनाला रिपोर्ट सबमिट करते की भारतामध्ये विमेन्सची कंडिशन कशी आहे आणि त्याला अजून कशी चांगली करता येईल याच्याविषयी ते रिपोर्ट आणि स्वतःचे सल्ला सूचन देते तसंच जसं त्यांच्याकडे एखादा विषय समोर गेला आणि सांगितलं गेलं की बाबा तुम्ही याच्यावरती अभ्यास करा तर ते अभ्यास करतात आणि तसा रिपोर्टसुद्धा ते केंद्र शासनाला सुपृत करतात ठीक आहे त्यानंतर आपण बघितलं ते रेकमेंडेटरी नेचर आहे ते फक्त रेकमेंडेशन रेकमेंडेशन्स द्यायचे काम करू शकतात ते रेकमेंडेशन्स जे दिली गेले त्याला फॉलो करायचे आहे का नाही ते सेंट्रल गव्हर्मेंटवरती डिपेंड करते त्यांना करायचे असेल ते करू शकतात नसेल करायचं तरी त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं ऑब्लिगेशन नाही आहे ओके त्यानंतर सिच्युएशन जे आहे विमेन्सशी त्याचा ते रिव्ह्यू करतात ओके पुढे काही केसेस येतात व्हायलेशनचे ठीक आहे एखादा समजा आपण पॉक्सोईट एक, पॉक्सो ॲक्ट मी सांगतो ठीक आहे पॉक्सो ॲक्टसारखा काहीतरी ॲक्ट आला आता तो ॲक्टला अजून कसं चांगलं बनवता येईल याच्यावरची शिफारस द्यायचं काम जे आहे ते आपले नॅशनल कमिशन फॉर विमेन करते ठीक आहे आता शक्ती कायदा मध्यंतरी आपण बघितलं होतं तर शक्ती कायद्याला अजून कसं चांगलं करता येईल तर त्यासाठी सुद्धा जे आपली सेंट आ, स्टेट गव्हर्मेंट होती महाराष्ट्र सरकार होती त्यांनीसुद्धा स्टेट विमेन कमिशन जे होते त्यांच्याकडनं रेकमेंडेशन घेतले होते ओके त्यानंतर मोटो नोटीसची आपण बात केली की के स्वतःहूनच केस फाईल करून घेऊ शकतात स्पेशल स्टडीज आणि इन्व्हेस्टिगेशन करतात त्यांच्यासमोर जे केसेस येतात त्यांच्याविषयी त्यानंतर ते रिसर्चसुद्धा कंडक्ट करतात ओके पार्टिसिपेट करतात प्लॅनिंगमध्ये की आपल्याला विमेन्स विमेनना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या विषयावरती आपल्याला जर एखादा कायदा वगैरे बनवायचा आहे किंवा त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची आपल्याला स्कीम वगैरे बनवायची आहे तर त्याच्यामध्ये हे जे नॅशनल कमिशन आहे किंवा स्टेट कमिशन फॉर विमेन आहे त्यांना कन्सर्न केलं जातं त्यांच्याशी विचारपूस केली जाते की बाबा आपल्याला अजून कशाप्रकारे हा जो सिनेरिओ आहे त्याला चांगलं बनवता येईल किंवा ही जे स्कीम आहे त्याला अजून एम्पावर कशी काय करता येईल ठीक आहे त्यानंतर रिपोर्ट्सचा विषय बघितला आपण आता नॅशनल कमिशन फॉर विमेन्स ड्रॉबॅक्स काय सुद्धा आपण बघून घेऊ तर सर्वात पहिले आपण बघितलं की ही फक्त आणि फक्त रेकमेंडेशन्स देते कुठल्या प्रकारे हे कायदा घडून आणू शकत नाही किंवा ऑर्डर देऊ शकत नाही फक्त रेकमेंडेशन देतात फॉलो करायचे करा नाही केलं तरी कोणावरती ते ऑब्लिगेट नाही आहे ठीक आहे दबाण नाही आहे करायचं करा नाही केलं तरी चालेल दुसरी गोष्ट म्हणजे काय तर यांच्याकडे स्वतःचे मेंबर्स नसतात स्वतःची मॅनपावर नाही आहे ठीक आहे एक मेंबर आहे एक चेअरपर्सन आहे एक मेंबर सेक्रेटरी आणि पाच मेंबर आहे याच्यातनं पूर्ण भारत देश चालणार आहे काय उत्तर आहे नाही मग मॅनपावर लागतो ना तो नाही आहे पगार पाणी फंडिंग वगैरे सर्व सेंट्रल गव्हर्मेंट बघते ठीक आहे म्हणजे जर आपल्याला ऑफिस काम करायचं असेल म्हणजे ऑफिशियल वर्क असेल त्यासाठी सुद्धा जर पैसा लागतो ना तो पैसा त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं घ्यावं लागते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जर ताळाताळ केली तर त्यांना पैसासुद्धा भेटत नाही आणि पैसा न भेटता त्यांना काम होणार नाही ठीक आहे तर हे त्यांचे काय आहेत तर हे सर्व ड्रॉबॅक्स आहेत किंवा चॅलेंजेस आहेत नॅशनल कमिशन ऑफ समोर हां आणि सध्या रेखा शर्मा जे आहेत ते त्याचे अध्यक्ष आहेत किंवा चेअरपर्सन आहे नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे राजस्थानमध्ये बर्ड फ्लूचा इशारा आपल्यासाठी महत्त्वाचं काय आपल्यासाठी महत्वाचं आहे फ्लू ठीक आहे तर आपण थोडीशी माहिती फ्लू विषयी घेऊ आता फ्लू जे आहे त्यालाच आपण सुद्धा म्हणतो ठीक आहे इन्फ्लुएंझालाच आपण शॉर्टमध्ये फ्लू म्हणतो ठीक आहे आता जर एखाद्या व्यक्तीला इन्फ्लुएंझा झाला असेल किंवा फ्लू झाला असेल तर त्याला कुठल्या प्रकारे सिमटम्स येतात ते आपण बघून घेऊ त्याला ताप येऊ शकतो नाक गळती होते म्हणजे कंटिन्युअसली नाकातनं पाणी येण्याकरणं त्यानंतर गळा खराब होऊ शकतो मसल्स आणि जॉईंट पेन होतो डोकंदुखी होते खासी होते किंवा थकल्यासारखं फिलिंग होते ठीक आहे आपण खूप जास्त थकलो असं वाटते तर हे सर्व फ्लूचे सिमटम्स आहेत ओके फ्लू जे आहे ते दोन वीकपर्यंतसुद्धा राहू शकते ओके किंवा एक दिवस ते एक वीक किंवा जास्तीत जास्त दोन वीकपर्यंत फ्लू जे आहे ते राहू शकते आणि त्यानंतर ते आपोआप क्युअर होते परंतु डॉक्टरला प्रिस्क्राईब करणे हे योग्यच असते करणं ठीक आहे तसंच जे लहान मुलं असतात त्यांना जर फ्लू झालं असेल तर त्यांना डायरिया आणि वॉमिटिंग होते ओके लहान मुलांना जर फ्लू झालं असेल तर त्यांना डायरिया आणि वॉमिटिंग होते आणि त्यालाच आपण स्टॉमक फ्लू किंवा ट्वेंटी फोर आर फ्लू हे सुद्धा म्हणतो ओके आता फ्लूचे चार टाईप्स आहेत लक्षात घ्या टाईप ए टाईप बी टाईप सी आणि टाईप डी ठीक आहे टाईप ए बी सी हा जे ह्युमन्स असतात म्हणजे जे, जे माणसं आहेत त्यांच्यामध्ये कॉमन आहे परंतु टाईप डी आहे हा माणसांना जास्त इम्पॅक्ट करत नाही ठीक आहे खूपच रेअर ऑफ दी रेअर केसेस असतात की टाईप डीचा इन्फ्लुएंझा एक ह्युमन बिईंगमध्ये आपल्याला बघायला भेटतो ठीक आहे आता जे आपलं इन्फ्लुएन्झा आहे त्याला आपण टेस्ट कसं करतो की एखाद्या व्यक्तीला इन्फ्लुएन्झा झालं आहे का नाही ते आपल्याला कसं समजते तर त्याच्यासाठी आपण काय म्हणतो त्याला पॉलिमरेस चेन रिॲक्शन ठीक आहे ज्याला आपण आर टी पी सी आर म्हणतो कुठलं बरं आर टी पी सी आर आणि आर टी पी सी आर आपण डिस्कस केलं आहे आणि तुम्ही पण ऐकून असेल कोविड नाईन्टीनचा टेस्टिंगसाठी सुद्धा आपण आर टी पी सी आर ही टेक्निक वापरतो का बरं कारण आपल्याला माहिती आहे की कोविड जे आहे ठीक आहे ते सुद्धा वायरसमुळे होतं आणि आपले जे इन्फ्लुएन्स आहे ते सुद्धा वायरसमुळेच होतो ठीक आहे मग वायरस कुठला आहे कुठल्या प्रजातीचं आहे ते आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण आर टी पी सी आर ही टेस्ट करतो रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलिमरेस चेन रिॲक्शन ठीक आहे कुठलं बरं रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलिमरेस चेन रिॲक्शन ही ती अख्खी प्रोसेसचं नाव आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला समजते की कुठला आर एन व्हायरस हे एखादा ह्युमनचा शरीरामध्ये प्रवेश घेतला आहे करणं ओके त्यानंतर आता जे वीसवी सदी होती त्याच्यामध्ये तीन असे इन्फ्लुएन्झा होते ज्यांना आपण पॅन्डेमिक डिक्लेअर केलं आहे ठीक आहे तीन इन्फ्लुएन्झा आहेत किंवा तीन असे इन्सिडेन्सेस झाले ज्याला आपण पॅन्डेमिक म्हणून डिक्लेअर केला त्यापैकी पहिला होता तो होता स्पॅनिश इन्फ्लुएन्झा ते कधी आलं होतं एकोणीसशे अठरामध्ये आलं होतं आणि त्या स्पॅनिश इन्फ्लुएन्झामुळे श सतरा ते शंभर मिलियन एवढे डेथ झाले होते ठीक आहे शंभर मिलियन म्हणजे एक करोड एवढी डेथ झाली होती ओके एक करोड नाही दहा करोड होईल ठीक आहे दहा करोड एवढे लोक मृत्युमुखी पडले होते त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये आला होता एशियन इन्फ्लुएंजा आणि त्याच्यामध्ये टू मिलियन डेथ झाले होते टू मिलियन म्हणजे वीस लाख ठीक आहे एक मिलियन म्हणजे दहा लाख हे लक्षात ठेवा त्यानंतर तिसरा जो इन्सिडेंट्स होता तो झाला होता एकोणीसशे अडुसष्टमध्ये आणि त्याला म्हणतो आपण हाँगकाँग इन्फ्लुएन्झा आणि त्या काळामध्ये दहा लाख लोक हे मृत्युमुखी पडले होते ओके त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे त्यांनी एच वन एन वन याला दोन हजार नऊमध्ये पॅन्डेमिक डिक्लेअर केला होता कुठलं बरं एच वन एन वन ठीक आहे कधी आलं होतं दोन हजार नऊमध्ये आणि कोणी डिक्लेअर केलं होतं त्याला पॅन्डेमिक तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ठीक आहे आणि एच वन एन वन जे आहे त्याला आपण स्वाइन स्वाईन फ्लूसुद्धा म्हणतो काय बरं स्वाईन फ्लू ठीक आहे एच वन एन वन इज नथिंग बट द स्वाईन फ्लू ओके आणि इन्फ्लुएन्झा जे आहे ते ॲनिमल जसे की डुक्कर झाली पीक झालं आपण म्हणतो हॉर्सेस आणि बर्ड्स तर याच्या माध्यमातून ते त्याचा प्रसार होतो करणं ओके आता थोडीशी माहिती आपण इन्फ्लुएन्झा ए विषयी घेऊ ओके तर इन्फ्लुएन्झा ए जी आहे त्याला प्रस म्हणजे त्याचा जो प्रसार होतो ते मुख्यत्वे जे आपले ॲक्वेटिक बर्ड्स असतात जे जंगली पक्षी आहेत जे पाण्यामध्ये राहतात ठीक आहे तर त्यांच्यामुळे त्याचा प्रसार होतो आता इन्फ्लुएन्झा व ए जो आहे त्याचे सर्टन टाईप्स आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ तर इन्फ्लुएन्झा एचा अंतर्गत येतो एच वन एन वन ज्याला आपण स्वाईन फ्लू म्हणतो आणि दोन हजार नऊमध्ये डब्ल्यू एच त्याला पॅन्डेमिक डिक्लेअर केला होता त्यानंतर एच टू एन टू ज्याला एशियन फ्लूसुद्धा म्हटलं जातं त्यानंतर एच थ्री एन टू ज्याला हाँगकाँग फ्लू म्हणतात बघा जोड्या लावामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे एक साईडला तुम्हाला त्याचे कोड्स देतील एच वन एन वन काय आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला विचारतील योग्य ती जोडी लावा ठीक आहे मग इथे बर्ड फ्लू देतील स्वाईन फ्लू देतील हाँगकाँग फ्लू देतील एशियन फ्लू देतील आणि आपल्याला मग जोड्या लावाव्या लागतील तर असा प्रश्न इथून फॉर्म होऊ शकतो ओके त्यानंतर एच फाय एन वन जे आहे ते बर्ड फ्लू आहे ते दोन हजार चारमध्ये झालं होतं त्यानंतर एच सेवन एन सेवन जे आहे त्याला आपण अनयुज्युअल झुनॉटिक पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये ठीक आहे एच सेवन एन सेवनमध्ये अनयुज्युअल झुनॉटिक पोटेन्शियल आहे आता झुनॉटिक पोटेन्शियल म्हणजे काय ते लक्षात घ्या जुनॉटिक जे डिझीज असतात ठीक आहे झुनॉटिक जे डिजीज असतात ते बेसिकली प्राण्यांमधनं ठीक आहे प्राणीमधनं माणसात ते प्रसरतात ओके प्राण्यांमधनं मानवी शरीरामध्ये त्याचं प्रसरण होते असे जे काही डिजीज असतात त्यांना आपण जुनॉटिक डिझीज म्हणतो एक्झाम्पल घेतो कोरोना ठीक आहे कोरोना किंवा कोविड नाईन्टीन कोविड नाईन्टीन जे आहे ते झुनॉटिक डिसीज आहे सर एक्सप्लेन करा कसं काय तर लक्षात घ्या आपण म्हणतो की कोविड नाईन्टीन जे आहे हे आपले जे बॅट्स असतात ठीक आहे बॅट्स किंवा पँगोलिन अजून ते नक्की नाही कोणामधनंच प्रसारित झालं परंतु आपण म्हणतो की ते प्राण्यांमधनं मनुष्यात आलेलं आहे मग असे जे काही व्हायरस असतात किंवा असे जे काही डिझीज असतात त्यांना आपण झुनॉटिक डिसीज म्हणतो आणि एच सेवन एन सेवनमध्ये अशा पोटेन्शियल आहे की ते जुनोटिक म्हणून साबित होऊ शकतात ओके त्यानंतर एच वन एन टू जे आहे ते ह्यूमन पिक्स आणि बर्ड्स यांनाच इन्फेक्ट करतात त्यानंतर अजून ए एचे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये एच नाईन एन टू येते एच सेवन एन टू येतो एच सेवन एन थ्री येतो एच टेन एन सेवन येते एच सेवन एन नाईन येते ओके आणि एच सिक्स एन वन येतो ठीक आहे आता एच सिक्स एन वनची खासियत काय माहिती आहे का एच सिक्स एन वन अशाच व्यक्तींना होतो जे आधी इन्फ्लुएन्झा एने म्हणजे इन्फ्लुएन्झा एने ते आधी प्रताडित झालेत आणि त्याच्यामधनं रिकवर झालेत ठीक आहे एच सिक्स एन वन त्यांनाच होऊ शकतं जे आधी रिकवर झालेत इन्फ्लुएन्झा एमधनं ओके तर हे एच सिक्स एन वनची खासियत आहे आता माहिती घेऊ इन्फ्लुएन्झा बी विषयी तर इन्फ्लुएन्झा बी जो आहे तो मोस्टली ह्युमन्सना त्यानंतर सील्स जे असतात त्यांना आणि फॅरेट्सना ओके तुम्ही गुगलवरती ही स्पेलिंग टाका आणि तिथे पिक्चर बघून घ्या की हे कसे दिसतात करणं तर तुम्हाला ते अजून चांगल्या प्रकारे इमॅजिन करायला होईल तर इन्फ्लुएन्झा बी जो आहे तो फक्त ह्युमन्सना सील्सना आणि फॅरेट्सना यांनाच इम्पॅक्ट करतो किंवा इन्फेक्ट करतो ठीक आहे याचं व्यतिरिक्त ते, ते दुसरा कुठलाही प्राण्यांना किंवा पक्ष्यांना इन्फेक्ट करत नाही आणि इन्फ्लुएन्झा बी जो आहे तो खूप लेस कॉमन आहे करणं म्हणजे साधारणपणे दिसत नाही ठीक आहे खूप रेअर केसेसमध्ये इन्फ्लुएन्सा बी तुम्हाला किंवा आपल्याला बघायला भेटतो आणि इन्फ्लुएन्सा बी जो आहे तो जो म्युटेट होतो आता म्युटेट होणे म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे आता कोविड नाईन्टीन जे आहे ठीक आहे त्याची एक नवीन स्ट्रेन आता अस्तित्वात आली आहे आणि ते कुठे यू केमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये अस्तित्वात आली आपण असं म्हणतो ठीक आहे कोविड नाईन्टीन जो आहे तो आर एन ए व्हायरस आहे आणि लक्षात घ्या आर एन ए व्हायरस जे असतात ते स्वतःला अजून जास्त इम्प्रूव्ह करत असतात ठीक आहे स्वतःचा ॲडव्हान्स फॉर्म बनवत असतात ओके okay? आणि त्यालाच म्हणतात आपण काय बरं तर त्यालाच आपण म्हणतात पोटेन्शियल टू म्युटेट ठीक आहे म्युटेट करणे म्हणजे काय की सध्याची जे स्टेज आहे त्याचा पेशना अजून स्वतःला बेटर बनवणे अपडेट करणे एका प्रकारे ठीक आहे म्युटेशन इज नथिंग बट द अपडेशन अपडेट करतो तो स्वतःला तर इन्फ्लुएन्झा बीची जे म्युटेट करायचं जे पोटेन्शियल आहे ते इन्फ्लुएन्झा एपेक्षा दोन ते तीन प्रतीने कमी आहे ठीक आहे टू टू थ्री टाईम लेस आहे तो किंवा स्लोवर आहे इन्फ्लुएन्झा एपेक्षा आता आपण माहिती घेऊ इन्फ्लुएन्झा विषयी ठीक आहे इन्फ्लुएन्झा सी जो आहे तो नॉर्मली कोणाकोणाला इन्फेक्ट करतो तर लक्षात घ्या ते ह्युमन्सना डॉग्सना आणि पिक्सना ओके हे इन्फेक्ट करतो इन्फ्लुएन्झा सी आणि इन्फ्लुएन्झा सीसुद्धा खूप म्हणजे कॉमनली बघायला भेटत नाही ठीक आहे इन्फ्लुएन्झा ए आपल्याला कॉमनली दिसतो बाकी बी सी डी हा आपल्याला कॉमनली दिसत नाही ओके okay? त्यानंतर इन्फ्लुएन्झा डी विषयी थोडीशी माहिती घेऊ आपण ओके okay? आता इन्फ्लुएन्झा डी जो आहे तो सर्वात आधी लक्षात घ्या की ते ह्युमन्समध्ये होत नाही ठीक आहे इन्फ्लुएन्झा डी व्हायरस जे आहे ते ह्युमन्समध्ये होत नाही ते नॉर्मली जे आपले कॅटल्स आणि पिग्स आहेत आता कॅटल्स म्हणजे काय तर जे काही गुरं वगैरे असतात गाय झालं मैस झालं ही सर्व गुरं असतात त्यांच्यामध्ये आपल्याला इन्फ्लुएन्झा डी बघायला भेटतो किंवा म्हणजे पिग्स आहेत ठीक आहे जे डुक्कर आपण म्हणतो त्यांच्यामध्ये इन्फ्लुएन्झा डी हे जास्त प्रमाणात आपल्याला बघायला भेटतो ह्युमन्समध्ये पोटेन्शियल आहे परंतु बघायला भेटत नाही ठीक आहे होऊ शकतो पण दिसत नाही झालेलं असं आपल्याला जास्त आता इन्फ्लुएन्झा जा ए बी सी डी हे चारही जे वायरस आहेत त्यांची साईज काय आहे तर त्यांची साईज लक्षात घ्या ते ऐंशी ते, ते एकशे वीस नॅनोमीटर एवढे डायमीटरचे असतात ठीक आहे वायरस आहे ओके आणि आपण बघितलं की आपला जो कोविड आहे ते पन्नास ते दोनशे नॅनोमीटर एवढी साईजचं असतं त्याचं जो डायमीटर आहे ते पन्नास ते दोनशे नॅनोमीटर एवढं आहे ठीक आहे आणि इन्फ्लुएन्सर ए बी सी डी जे आहे ते ऐंशी ते एकशे वीस नॅनोमीटर एवढे साईजचे आहेत आणि ते जे आहेत ते इलेप्टिकल इन नेचर आहे ओके आता इलेप्टिकल म्हणजे काय तर हा झाला माझा गोल ठीक आहे परंतु असा जो शेप असतो त्याला आपण इलेप्टिकल म्हणतो ठीक आहे तर ते इलेप्टिकल इन नेचर आहे आणि कोविड जो आहे तो असं काहीतरी आहे कोरोना त्याच्यावरती एक क्राऊनसारखं आहे ठीक आहे हां मग आता आपल्याला अजून काय बघायचं होतं हां सार सी ओ व्ही टू जे आहे ते आपण बघितलं की पन्नास ते दोनशे नॅनोमीटर एवढा त्याचा डायमीटर आहे ओके आता नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोलविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोल जे आहे ते बेसिकली जे काही कम्युनिकेबल डिसीज आहेत जे एकामेकाचं कॉन्टॅक्टमुळे स्प्रेड होतात तर त्याच्यावरती ते फोकस करायचं काम करतो ओके आणि डिझीज जे काही स्प्रेड होत आहेत त्याला कसं काय कंट्रोल करता येईल त्याच्यावरती लक्ष ठेवायचं काम हे नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोल करते आधी त्याला आपण नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिझीज हे सुद्धा म्हणायचो ठीक आहे आणि हे जे नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोल आहे ते इंडियन डिरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विस काय बरं दी इंडियन डिरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विस मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर याचा अंतर्गत येते ओके कधी अस्तित्वात आलं आहे तर ते एकोणीसशे त्रेसष्ट जुलै मध्ये अस्तित्वात आला होता ओके आणि तेव्हा त्याचं काम काय होतं आपण बघितलं होतं की तेव्हा त्याचं काम जे काही कम्युनिकेबल डिझिजेस आहेत त्याला कंट्रोल करण्यासाठी तो लक्ष घालत होता परंतु लक्षात घ्या जुलै एकोणीसशे त्रेसष्टमध्ये जेव्हा नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोल हे अस्तित्वात आला होता तेव्हा त्याचं नाव वेगळं होतं तेव्हा त्याचं नाव काय होतं तेव्हा त्याचं नाव होतं मलेरिया इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ठीक आहे काय बरं दी मलेरिया इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि सध्या नाव काय आहे तर सध्या नाव आहे नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोल ओके आता याचे एक ब्रांचेस आहेत ब्रांचेस ब्रांचे कुठे कुठे आहेत तर ते लक्षात घ्या ब्रांचेस आहेत अलवार बेंगलुरू ट्रवेंडरम कॅलिकट कन्नौर नंतर जगदालपूर पटना राजमंद्री वाराणसी येथे ठीक आहे आणि त्याचं हेडक्वॉर्टर कुठे आहे तर हेडक्वार्टर जे आहे ते श्याम नाथ मार्ग न्यू दिल्ली येथे आहे ठीक आहे हेडक्वॉर्टर कुठे आहे तर श्यामनाथ मार्ग न्यू दिल्ली येथे आहे ओके ओरिजिनली त्याला आपण काय म्हणायचो तर ओरिजिनली त्याला मलेरियासाठी आपण बनवलं होतं ओके आणि नाव होतं मलेरिया इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया किंवा सेंट्रल मलेरिया ब्युरो ठीक आहे त्यानंतर आपण काय केलं त्यानंतर त्याला आपण शिफ्ट केला म्हणजे जेव्हा त्याला एस्टॅब्लिश केलं होतं तेव्हा ते कसौली हिमाचल प्रदेश येथे एस्टॅब्लिश करण्यात आला होता त्यानंतर त्याला रिनेम केला मलेरिया इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नाईन्टीन थर्टी एटमध्ये आणि शेवटी नाईन्टीन सिक्स्टी थ्रीमध्ये त्याला एन आय सी डी ओके म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिझीज हे त्याचं नाव लिण्यात आलं आणि नंतर शेवटी तीस जुलै दोन हजार नऊमध्ये नाव त्याचं चेंज केलं काय बरं तर नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोल ओके इनिशियली मलेरिया ब्युरो त्यानंतर मलेरिया इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया त्यानंतर एन आय सी डी आणि शेवटी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल तीस जुलै दोन हजार नऊ रोजी आपण त्याचं नाव ठेवलं आहे ओके आता एन सी डी सीचा अंतर्गत चौदा टेक्निकल सेंटर्स आहेत फक्त नाव वाचून घ्या लक्षात राहिलं ठीक नाही राहिलं तरी ठीक कुठले कुठले आहेत इंटिग्रेटेड डिझीज सर्व्हिलन्स प्रोग्राम सेंटर फॉर एड्स अँड रिलेटेड डिजीज एपिडेमिक डिव्हिजन किंवा एपिडेमोलॉजी डिव्हिजन डिव्हिजन ऑफ मलेरियोलॉजी अँड कॉर्डिनेशन हेल्मिनथोलॉजी डिव्हिजन बायोकेमिकल अँड टॉक्सो टॉक्सिकोलॉजी बायोटेक्नॉलॉजी डिव्हिजन मायक्रोबायोलॉजी डिव्हिजन मेडिकल एंटोमोलॉजी अँड वॅक्टर मॅनेजमेंट डिव्हिजन जूनोसिस डिव्हिजन डिव्हिजन ऑफ पॅरासायटिक डिझीज सेंटर फॉर एनवायरमेंट अँड ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर फॉर नॉन कम्युनिकेबल डिझीज स्टॅटिस्टिकल मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन सेंटर या चौदा टेक्निकल ब्रांचेस आहेत ज्याच्या माध्यमातून जे आपला एन सी डी सी आहे ते काम करतो ठीक आहे तर आपण इथे फ्लू विषय बघितला आणि एन सी डी सी विषय बघितला पुढे बघू अजून काही न्यूज आहे नव्या विषाणूची कुंडली जसं मी सांगितलं तुम्हाला नवीन स्ट्रेन सापडली आहे आता आपल्याला इथे खूप जास्त महत्त्वाची माहिती घ्यायची ती आहे जनुकीय क्रमनिर्धारण काय बरं जनुकीय क्रमनिर्धारण सर्वात आधी जनुकीय क्रमनिर्धारण म्हणजे काय तर जनुकीय क्रमनिर्धारण ज्याला आपण जिनॉम सिक्वेन्सिंग म्हणतो याचा अर्थ जिनॉम म्हणजे जनुक संचातील सर्व डी एन एचा अभ्यास न्यूक्लियोटाईटचा क्रम यात अभ्यासला जातो त्यात जनुकांचाही समावेश होतो जिनोमिक्स ही एक आंतरविद्याशाखा असून त्यात जिनोमची रचना कार्य क्रमवारी हे निश्चित केले जाते जिनोमिक्समध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वाचे ठरते त्यातून मेंदूसारखा अतिशय गुंतागुंतीच्या जैविक अवयवांचा अभ्यास शक्य झाला आहे जनुकीय क्रमनिर्धारणाचा वापर आता नव्या विषाणूची ओळख पटवण्यासाठी होत आहे जनुकीय क्रमनिर्धारणाचा याचा अर्थ डी एन एचे प्रमुख घटक असलेल्या चार प्रमुख रेणूंची क्रमवारी तपासणे यातून आपल्याला एखादा व्यक्तीस कुठल्या जनुकातील बदलांमुळे विशिष्ट रोग झाला आहे हे समजते तसेच कुठल्याही घटकाचे वेगळे पण समजते ज्या चार रेणूंची रचना यात तपासली जाते त्यात ॲडेनाईन थायमिन सायटोसिन आणि ग्वानाईन या घटकाची क्रमवारी तपासली जाते यात ए व टी यांची जोडी असते त्याचप्रमाणे सी आणि जी यांची जोडी असते या रचनेला फार महत्त्व असते आपल्या मानवी जीनोममध्ये अशा तीन अबज जोड्या असतात त्यात जी माहिती असते त्यावरून माणसाची किंवा कुठल्याही घटकाची जनुकीय कुंडली मांडली जाते ठीक आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डी एन ए कुठे असतो तर लक्षात घ्या आपण म्हणतो पेशी, पेशी मध्ये असतो न्यूक्लियस आणि मध्ये असतो डी एन ए ठीक आहे आता हा डी एन ए जो असतो तो डी एन ए आपल्याला माहिती आहे की डबल स्टँडर्ड असतात ठीक आहे आणि त्याच्यामध्ये ए सी जी टी असे प्रोटीन असतात ओके आणि हे कार्बन बॉन्ड्सने इथे बांधले गेलेले असतात तर जे आपलं सी आणि जी आहे त्याच्या दरम्यान ट्रिपल बॉन्ड असतात ओके आणि ए आणि टी आहे त्याच्या दरम्यान डबल बॉन्ड असतात हे सुद्धा लक्षात ठेवा हे एक्स्ट्रा माहिती आहे थोडीशी ठीक आहे फक्त न्यूक्लियसमध्येच डी एन ए सापडतो का उत्तर आहे नाही ठीक आहे इतर जे काही आपले ऑर्गन्स असतात ठीक आहे जे आपलं पेशीचा अंतर्गत ऑर्गन्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डी एन ए सापडतो कधी कधी जे प्लांट सेल आहे त्याच्यामध्ये जो क्लोरोफिल असतात त्या क्लोरोफिलमध्ये सुद्धा आपल्याला डी एन एचे सापडतात किंवा मग मायटोकॉन्ड्रिया ठीक आहे मायटोकॉन्ड्रिया असतो त्याच्यामध्ये सुद्धा डी एन एचे ट्रेसेस असतात ओके okay? uh, काय म्हणतात त्याला मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ दी सेल ठीक आहे मायटोकॉन्ड्रियाला आपण पॉवर हाऊस ऑफ दी सेलसुद्धा म्हणतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डी एन ए सापडतो पण मेजरली न्युक्लियस सातमध्ये असतो डी एन ए ओके okay? तर त्याच्यामधनं आपल्याला एखादा आणि हां प्रत्येक सजीवामध्ये डी एन एची रचना हा वेगवेगळी असते ठीक आहे आपण जे म्हणतो ना ए सी जी टी याचा सिक्वेन्स प्रत्येक ह्युमन बिईंगमध्ये वेगळा असतो ठीक आहे प्रत्येक स्पीसीसमध्ये हा जो सिक्वेन्स आहे ते वेगवेगळे असतात ओके आणि त्याच्यावरूनच एखाद्या व्यक्तीचा आपल्याला माहिती मिळते त्याला आपण डी एन ए फिंगर प्रिंटिंग म्हणतो आपण म्हणतो आता की बाबा एखादा केस आहे माझ्याकडे ठीक आहे तर तो केस कुठल्या व्यक्तीचा आहे तर ते मी कसं काय माहीत करू शकतो तर त्याला आपण डी एन ए फिंगर प्रिंटिंग डी एन ए फिंगर प्रिंटिंग ही एक टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्या माध्यमातून एका केसावरनं आपल्याला तो व्यक्ती कोण आहे तेसुद्धा ओळखता येते ठीक आहे आणि प्रत्येक व्यक्तीची डी एन ए फिंगर प्रिंटिंग हे वेगवेगळी असते हे लक्षात ठेवा आता जनुकीय क्रमनिर्धारणाचा उपयोग काय तर मानवाला कुठले रोग होण्याची शक्यता आहे हे या तंत्राने सांगता येते पण त्याचा उपयोग आता विषाणूच्या रचनेतील फरक ओळखण्यासाठी करण्यात आला आहे जनुकीय माहितीच्या आधारे एक प्रकारे नवीन विषाणूची ओळख त्यातील प्रथिने व इतर भागातील बदलातून पेट पटते ही ओळख पटण्यासाठी जनुकीय उत्परिवर्तने शोधली जातात या तंत्राने रोगनिदान शक्य होते केसावरून ही मृतदेहाची ओळख पटवली जाते ती याच यंत्राच्या मदतीने किंवा याच तंत्राच्या मदतीने आताचं विषाणूच्या बाबतीत न्यूक्लिओटाईडची क्रमवारी महत्त्वाची आहे डी एन ए पॉलिमरेज रेणूंचे निरीक्षण सूक्ष्मदर्शक किंवा कॅमेऱ्यांच्या मदतीने केले जाते त्यातून ही संकेतावली उलगडते बहुतांश वेळी जनुकीय क्रमवारी उलगडणारी यंत्रे वापरण्यात येतात नॅनो पोअरवर आधारित क्रमवारी निर्धारण ही दुसरी एक पद्धत यात आहे सेंगर पद्धतीने ही निर्धारण करता येते ब्रिटनमधील कोरोनाचा विषाणू तेवीस उत्परिवर्तने झाली आहेत हे क्रमवारीतून दिसून येते भारतात जनुकीय क्रमनिर्धारण करणाऱ्या संस्था कोणत्या तर ब्रिटनमधून आलेल्या बाधितांचे नमुने इन्साकॉक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत इन्साकॉकमध्ये एन आय बी एम जी कलकत्ता आय एल एस भुवनेश्वर एन आय व्ही पुणे सी सी एस पुणे सी सी एम बी हैदराबाद सी डी एफ डी हैदराबाद इंस्टेम बँगळूर नीम हंस बेंगळूर आय जी आय बी डेल्ली एन सी डी सी दिल्ली यांचा समावेश आहे ठीक आहे नाव लक्षात नाही राहिलं तरी ठीक आहे ओके इन्साकॉक प्रयोगशाळा लक्षात ठेवा आता तर हे आपण बघितलं जीनोम सिक्वेन्सिंग विषयी अजून इथे काय आहे का भारतारी भारतातील उत्परिवर्तनाची शक्यतासुद्धा आपण बघून घेऊया तर ब्रिटनमधील नऊ कोरोना विषाणूबाबत खबरदारी म्हणून तेथून भारतात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी आणि अलगीकरण केले जात आहे पण तेथे ज्या परिस्थितीतील कोरोना विषाणूचा उत्परिवर्तित अवतार दिसून आला तीच परिस्थिती थोड थोड्या बहुत फरकाने भारतातही असू शकते असे मत प्रदर्शित केले गेले आहेत अच्छा आता जे उत्परिवर्तन जे आहे ओके त्यालाच आपण म्युटेशनसुद्धा म्हणतो काय बरं जे आपण उत्परिवर्तन हे जे शब्द वापरले आहेत त्यालाच आपण म्युटेशनसुद्धा म्हणतो म्युटेशन म्हणजे काय तर अपडेशन दक्षिण आफ्रिकेत स्वतंत्रपणे आढळून आलेला पाचशे एक व्ही दोन या उत्परिवर्तित विषाणू दिसून आलेले एन पाचशे एक वाय हे उत्परिवर्तन ब्रिटनमधील उत्परिवर्तित कोरोनातही झाले आहे भारतात अद्याप स्पाईक एन पाचशे एक वाय उत्परिवर्तन आढळले नसले तरी भारतात जुलैपासून पी सहाशे एक्क्याऐंशी एच उत्परिवर्तन झालेले विषाणू आढळून आले आहेत आता हे सर्व जे नंबर आहेत ते म्युटेट झाल्यानंतर जो आपला कोविड नाईन्टीन आहे त्याला देण्यात आलेले आहेत हे लक्षात ठेवा ठीक आहे आता बाकी पुढची माहिती एवढी महत्त्वाची तर नाही आहे पण हां नवीन जो स्ट्रेन आलेला आहे त्याच्यामुळे इन्फेक्शनच्या चान्सेस वाढले आहेत ओके जीव घेणं नाही आहे पण इन्फेक्शनच्या पोटेन्शियल त्याच्यामध्ये जास्त आहे हे लक्षात घ्या अजून काही न्यूज आहे बघूया आपण ओके सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन मुख्यमंत्री तर काल आपल्याला माहिती आहे काल तीन जानेवारी होती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हे तीन जानेवारीला असतो मग आता आपण त्याला काय म्हणून साजरा करणार आहात तर महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करणार आहोत स्त्री शिक्षणाची आयुष्य स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी अभिवादन केले सावित्रीबाई फुले यांची जयंती यापुढे सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा नित्र निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली ठीक आहे काय बरं सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन हे तीन जानेवारी आपण साजरा करणार ओके त्यानंतर ओके पुढची जी न्यूज आहे ते आहे देशाचा मध्यवर्ती बँकेचा पर्यायाने घडल्या बिघडलेल्या भारतीय बँकिंग व्यवस्थेच्या ऐतिहासिक मागोवा घेणारी साप्ताहिक लेख मालिका खूप जास्त महत्त्वाचं इथे इन्फॉर्मेशन दिली गेली आहे मी एकदा वाचून घेतो संकल्पना सर वॉरन हेस्टिंग यांचा काळातील ओके रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजे देशाची मध्यवर्ती बँक या मध्यवर्ती बँकची कल्पना कधी उदयाला आली हे जाणून घेणे खूपच मनोरंजन ठरेल इतिहास खूप जुना आहे त्याची पाळेमुळे थेट सन सतराशे त्र्याहत्तरपर्यंत जातात मध्यवर्ती बँकचा अनेक महत्त्वाचा कार्यांपैकी विनिमय दर निश्चित करण्याच्या कार्याची सुरुवात त्या आधीच सन सतराशे सासष्टमध्ये सर रॉबर्ट क्लायव्ह यांनी केली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे काय बरं तर विनिमय दर जे निश्चित करतात त्याची सुरुवात हे सर रॉबर्ट क्लॅव्ह यांनी सतराशे सासष्टमध्ये केली होती ओके एक्सचेंज रेट जे आपण म्हणतो ना विनिमय दर तो सतराशे पासष्ट ते सतराशे सडुसष्ट या कालावधीत सर रॉबर्ट क्लाईव्ह जेव्हा दुसऱ्यांदा गव्हर्नर म्हणून भारतात आले तेव्हा अवधचे नवाब सुजाउद्दौला आहे गुजाउद्दौला नाही आहे ठीक आहे अवधचे नवाब कोण होते त्या काळामध्ये तर ते होते सुजाउद्दौला व मुघल सम्राट शाह आलम यांच्याबरोबर अलाहाबाद येथे झालेला समेटानंतर त्यांनी बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली लक्षात ठेवा ए सतराशे पासष्टमध्ये ट्रिटी ऑफ अलाहाबाद झाली होती ओके okay, आणि ट्रिटी टी ऑफ अलाहाबादच्या माध्यमातूनच जे ब्रिटिशर्स आहेत त्यांच्याकडे बंगालचा दिवाणी हक्क आला होता आणि बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था ही सुरू झाली होती ओके okay? आता हां बंगालमध्ये मग दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली महसूल जमा करणे सैनिकी संरक्षण परराष्ट्र धोरण याची जबाबदारी ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःकडे घेतली आणि राज्य चालवण्याची जबाबदारी त्या त्या राज्याच्या नवाबांकडे दिली त्यावेळी चांदी व सोन्याच्या रूपातच महसुलाची वसुली होत असे या दोहोंचा उपलब्धेवर मनमानीपणे वे वेगवेगळे विनिमय दर निश्चित केले जात होते एकोणीसशे सहासष्टमध्ये मोठ्या प्रमाणावर चांदीची निर्यात चीन येथे झाल्याने चांदीतील चलनाचा तुरवटा सुरू झाला त्या प्रमाणात विविध स्वरूपातील सोन्याची उपलब्धता देशात जास्त होती अशा परिस्थितीत सर रॉबर्ट क्लावने प्रथम या दोन चलनातील विनिमय दर निश्चित केला हा दर अयोग्य असल्याबाबत सर रॉबर्ट क्लायव्ह यांच्यावर त्या काळात भरपूर टीका झाली असली तरी व्यवहारामध्ये प्रशासकीय पातळीवर अधिकृत विनिमय दर सर्वप्रथम निश्चित करण्याचे श्रेय हे सर रॉबर्ट क्लाइव यांनाच द्यावे लागेल सर रॉबर्ट क्लाइव्ह नंतर बंगालचे गव्हर्नर जनरल म्हणून आलेल्या वॉरन हेस्टिंगने दुहेरी शासनबद्धती बंद, बंद केली आता लक्षात घ्या वॉरन हेस्टिंग जे होते ते सतरा ते बहात्तर ते सतराशे चौऱ्याऐंशी या काळादरम्यान बंगालचे गव्हर्नर जनरल होते ओके तसेच देशाची एक मध्यवर्ती बँक असावी अशी संकल्पना सन सतराशे त्र्याहत्तरमध्ये प्रथम महसूल मंडळासमोर हे वॉरन हेस्टिंगने मांडली अशी सं अशी कल्पना सुचवण्यामागे प्रामुख्याने दोन कारणं होती त्या काळी जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या त्या जिल्ह्यातून वसूल झालेला महसूल राजधानीच्या ठिकाणी म्हणजेच कलकत्त्याला पाठवण्यासाठी बराच मोठा प्रवास करावा लागत असे या प्रवासाचा खर्च जेवढा मोठा होता तेवढाच त्यास लागणारा वेळ देखील जास्त होता प्रवासामध्ये दरोडे पडण्याची जशी भीती होती तसेच महसूलाची वाहतूक अंगडिया प्रामाणिकपणाबद्दलही प्रशासनाला शंका होती या सर्वांवर मार्ग काढण्यासाठी वॉरन हेस्टिंग याने त्या जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती बँकांच्या निर्मितीची संकल्पना मांडली या बँकाचे स्वरूप सार्वजनिक असल्याने त्यांना जनरल बँक म्हणून ओळखले जायचे जिल्हावार स्थापनेल्या किंवा स्थापलेल्या या बँकांमुळे जिल्ह्यातून वसूल झालेल्या महसुलीची वाहतूक न करता त्या महसुलाचा भरणा त्या त्या जिल्हा बँकामध्ये करण्यात येत होता त्यामुळे या मध्यवर्ती जिल्हा बँकांचे उपयोग कोशागार म्हणूनच केला जात होता आता जे लेखक आहेत त्यांच्यामध्ये सध्याच्या सहकारी बँक किंगमधील त्रिस्तरीय रचनेतील मध्यवर्ती जिल्हा बँकांचा उगम याच वेळी झाला असे म्हटल्यास वावगे होणार नाही त्यावेळी रुपया हे चलनवलनाचे समान समान साधन असले तरी देशात एकच टांगशाळा नसल्याने विविध भागात रुपयाचे दृश्य स्वरूप जसे वेगवेगळे होते तसेच त्यांचे मूल्यही वेगवेगळे होते काही नाणी तांब्याची काही चांदीची तर काही अन्य धातूंपासून बनवलेली असायची सोन्याचा उपयोग त्यावेळी जास्त करून बक्षिशी देण्यासाठी होत असे या वे वेगवेगळ्या धातूतील रुपयामधील विनिमय दर ठरवण्याचा प्रयत्न या सार्वजनिक बँकेने त्यावेळी केला त्या काळातील मुघल राजवटीत मुर्शिदाबादचे सिक्के हे चलनरूपी नाणे प्रमाण मानले जात होते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काय बरं त्या काळामध्ये मुघल राजवटीत मुर्शिदाबादचे शिक्का हे चलनरूपी नाणे प्रमाणात प्रमाण मानले जात होते त्यामुळे शिक्का हे अधिकृत चलन मानून त्यांच्याशी इतर चलनांच्या विनिमय दर ठरवला जात होता इतर धातूंमधील चलन सिक्क्यांमध्ये बदलून देताना या बँका जे कमिशन कापून द्यायचा त्याला बट्टा म्हणत असतं ठीक आहे कमिशनला काय म्हणायचे त्या काळामध्ये बट्टा सुरुवातीला या बट्ट्याचा दर हा त्या नाण्याचे वजन व ते नाणे किती काळ चलनामध्ये आहे त्यावर अवलंबून नसायचा तर हा दर ठरवण्याचा अधिकार मंत्राच्या लहरी स्वभावावर अवलंबून अथवा स्थानिक बँकरला असायचा या बँकरला त्यावेळी श्रॉफ असे नामाभिधान होते ठीक आहे काय म्हणायचं या बँकरला त्यावेळेस श्रॉफ हे श्रॉफ समाजातील प्रतिष्ठित व अनुभवी व्यापारी असायचे त्या त्या धातूचा कस पाहून त्याचे मूल्य निश्चित करण्याची जबाबदारी या बँकरवर म्हणजेच स्रॉफवर असायची थोडक्यात श्रॉफ म्हणजे चलन बदलून देताना त्याची तपासणी करून त्याची योग्य ते मूल्यमापन करणारी व्यक्ती होय मराठीमध्ये या व्यक्तीला सराफ तर उर्दूमध्ये शराफ म्हटले जायचे यामधूनच श्रॉफ या शब्दाचा उदय झाला जमीनदार व शेतकऱ्यांकडून वसूल झालेले विविध चलनामधील महसूल या स्थानिक जिल्हा बँकांमधून भरणा केल्यानंतर सदर महसूल राजधानीस पाठवण्यासाठी या बँका संबंधित जिल्हाधाऱ्यां जिल्हाधिकाऱ्यांना हुंडी देत असत या हुंडीवर संबंधित चलनाचे रूपांतर शिक्का या चलनात करून मूल्य नमूद केलेले असायचे आपल्या चलनाचे रूपांतर शिक्का या चलनात केल्यावर आपल्याला किती मोबदला मिळणार हे शेतकऱ्यांना समजावे म्हणून बँकरने निर्धारित केलेले दर हे जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीमध्ये भित्तीपत्रकाद्वारे जाहीर केलेले असायचे अशाच प्रकारे इतर व्यापाऱ्यांची रक्कम एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवण्यासाठीही या बँका हुंडीचा वापर करायचा दुसऱ्या जिल्ह्यातील बँकांमधून सदर हुंडी वाटवण्यासाठी व्यापाऱ्यांना बट्टा म्हणजे कमिशन द्यावे लागायचे प्रत्येक जिल्हा बँकेचे बट्ट्याचे दर वेगवेगळे असायचे हे दर किंवा हे सर्व दर समान असण्यासाठी एक मध्यवर्ती संस्थेची गरज भासू लागली त्याकाळी सुमारे चौदा जिल्हा बँका अस्तित्वात होत्या या सर्व बँका जिल्हा बँकांवर नियंत्रण व बट्ट्याचा दर ठरवण्याचे काम ही मध्यवर्ती बँक करीत होती बट्ट्याचा दर हा रक्कम पाठवण्याचा ठिकाणाचे अंतर व त्याचे मूल्य पाहून आकारला जात होता सर्वांचं माहितीसाठी बट्ट्याचे दर देखील प्रत्येक जिल्हा बँकामधून व कचेऱ्यांमधून भित्तीपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असत अशा प्रकारे तत्कालीन सिक्का हे या चलन प्रमाणित करण्याचे व स्थिर करण्याचे काम या मध्यवर्ती बँकेने के बँकेने केले त्यामुळे रिझर्व बँकेची संकल्पना सर्वप्रथम सन दोन सन सतराशे त्र्याहत्तरमध्ये सर वॉरन हेस्टिंगच्या काळात उदयाला आली तसे म्हणावे लागेल रिझर्व्ह बँकचा सध्याचा कार्यप्रणाली अनुसार त्यावेळी विनिमय दर म्हणजे कमी जास्त करून चलन व्यवस्थेमध्ये स्थिरता आणण्याचे कार्यसुद्धा मध्यवर्ती बँक करत असे बऱ्याच वेळेस दुष्काळामुळे अथवा भरघोष पिकामुळे अन्नधान्याच्या किंमत घसरत असतं त्यामुळे शेतकरी व जमीनदारांकडून अपेक्षित महसूल जमा होत नसे अशावेळी विनिमय दरामध्ये बदल करून अर्थव्यवस्थेत स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला जात असे चौदा जिल्हा बँकांवर नियंत्रण असलेला या पहिल्या मध्यवर्ती बँकेचे दोन मुख्यालये होती त्यापैकी एक मुख्यालय कलकत्तामध्ये तर दुसरे मुर्शिदाबाद येथे होते कलकत्ता येथील कार्यालयात बाबू हजारीमल नावाचे प्रतिष्ठित व जुने व्यापारी श्रॉफ म्हणजेच बँकर म्हणून काम कर काम पाहत होते तर मुर्शिदाबाद येथे रॉय दलचंद हे काम पाहत होते या दोघांना रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन विभागीय संचालक म्हणजे रिजनल डिरेक्टर म्हटले तर वागवे ठरणार नाही ठीक आहे तर हे आपण अख्खा बॅकग्राऊंड बघितला किंवा हिस्ट्री बघितली रिझर्व्ह बँक आणि वॉरन हेस्टिंग याचा विषयामध्ये ओके मध्यवर्ती बँक ही संकल्पना सतराशे त्र्याहत्तरमध्ये सर्वप्रथम पुढे आली ती महसुलाची निवड किंवा निकड तातडीने भागविण्याचा उद्देशाने आणि प्रशासनाच्या कोषागार या अर्थाने ठीक आहे आणि हे आहेत सर वॉरन हेस्टिंग्स ओके आता पुढे बघू अजून काही न्यूज आहे का ओके तर पुढे तर काही न्यूज नाही आहे तर आजचे न्यूज डिस्कशन आपण इथेच संपवतो आहे तुम्हाला काही डाऊट असल्यावरती तू कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात पेपरचे जे पी डी एफ आहे ते सुम ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल आणि टेलिग्रामची जे लिंक आहे सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन ठीक आहे तर घरी राहा सुरक्षित राहा शिकत राहा धन्यवाद